नमस्कार भावांनो, आज पुन्हा आलो तुमच्यासाठी नवीन ब्लॉग घेऊन. लय दिवसानंतर ब्लॉग नंबर 5 आहे, कारण की 3 आणि 4 नंबरचा ब्लॉग आत्ताही पेंडिंग पडलेला आहे. माझ्या शूट उठ केला आहे मी ना, पण टाकला काही आहे नाही. तर उठतो आजा गणपती, गणपती आपल्या घरी येणार आहे, माझ्या घरी पण गणपती. काल रात्री 3 वाजेपर्यंत मी माझ्या घरचं डेकोरेशन संपवलं. आता कुठं आम्ही चाललो, गणपती आणाले. तर आजचा ब्लॉग पण थोडा भावात काय म्हणजे देवधार्मिक होणार आहे. क्या बोला तूने? ए पहले क्या बोला? चल चल चलो जाके इलाज करो. म्हणून त्याच्यामुळे आजच्या ब्लॉग मध्ये काही टेन्शन घेऊ नका. मी माझ्या घरचे चाललो गणपती आणायला. गणपती करून ठेवला आहे आम्ही बुक आणणार आहे. डेकोरेशन केलं मी कसं केलं काय केलं त्याचा व्हिडिओ नाही काढला, कारण की टाईम नव्हता. टाईम लिमिटेड माझ्या घरच्यांना सांगितलं 12 वाजेपर्यंत बापू तुला हे कसं करून तू रेडी ठेवायचं आहे. तर मी 12 वाजेपर्यंत बरोबर रेडी करून ठेवलं. लाईट वाईट सर्व लावले आहे. तर आता फक्त राहिली गोष्ट गणपती आणायचं, आणि मग त्याची विराजमान करायचं. 10 दिवस माझ्या घरी गणपती राहील तर ब्लॉग सुरू करतो. स्टार्ट. एक गोष्ट राहिली होती, आमच्या बाबूचा पहिला गणपती होय तर बाबूही चालला. अबे थांब ना बे, बाबूही चालला आता गणपती आणाले. हे वा काढेल मांग. तर आम्ही चालला आता गणपती आणाले. येते भाऊ को फुटेज दिंग ना, भाऊ की फुटेज काय गा भाऊ. तर आम्ही चाललो आता गणपती आणाले. भाऊचा पहिला गणपती आहे. भाऊ पण रेडी, मी पण रेडी, आद्या भाई पण रेडी हो गया आहे. आमची गाडी पण आली, गाडी पण रेडी आहे. चाललो बाबू. हाय कर, हाय कर साईश, साईश नाचत कसं आपल्याला. धदंग धनक धदंग, धदंग धनक धदंग, धदंग धनक धदंग, धदंग. साईशचा गणपती येते आता. चला तर पिल्ला ते गणपतीला नेको. या गाडीने चाललो आम्ही गणपती आणाले. आमची कॅरी कुठे चालली रे शाईश, कुठं चालली रे शाईश, कुठं चालली तू? गणपती बाप्पा आले म्हणा. और ये है हमारी पब्लिक जो बैठी है गाड़ी मध्य. कौन है ये लोग, कहां से आते हैं? हमारी छुप्या भाऊची एंट्री. गाड़ी तो वजन एक साइड नहीं गेलं आता. आला सौरभ केचे पाटील. चला मग आता गणपती आणाले. चेहरे पाहू शकता तुम्ही आमच्या मंडळीचे चालले भाविक भक्त. हे माझी प्रिय मातोश्री. चला आता मग बोलतो, आता चाललो आपण कॅरीनं. गणपती आणाले. गणपती घेतलाय आरती चौकातून. तर तेवढ्या दूरपर्यंत तुम्हाला पाहायला भेटणार माझ्या घरापासून तर आरती चौकापर्यंतचा रस्ता. तर आता मी देऊ राहिलो बॅकग्राऊंड म्युझिक. तर ऐका बॅकग्राऊंड म्युझिकमध्ये आणि पहा रस्ता. खटका पाय जळू राहिले. गरम ऊन आहे दनान. तर भावांनो आपण डायरेक्ट पोचलो आरती चौकामध्ये. तर माझ्या भावानं गणपती केला होता बुक. तर आता गणपती पाय, इथं खूप प्रकारचे गणपती आहे. हा काकू बसलेला दिसला मला. ज्या जान्हव विकत होत्या गणपतीला, ते जान्हव चढवत असते ठेवालं. लय प्रकारच्या मूर्ती होत्या इथं मला, लय प्रकारच्या दिसल्या. आपण आमच्या घरची आधीच आम्ही बुक करून ठेवली होती, म्हणून आमची मूर्ती अंदर ठेवून. तर चला आमच्या गणपतीकडं. तर आमचा साईज भाऊ पण चालला समोर. हे आमची गँग ऑफ वासे पूर्ण आमचा गणपती कुठं आहे कुठं आहे कुठं आहे शोधत चाललो आता आम्ही. आता आमचा गणपती आम्हाला दिसला हो दिसला, पण इथं अधिक काही मूर्त्या ठेवून होत्या मस्त मस्त. तर ते आपण तुम्हाला दाखवायची इच्छा झाली म्हणून आद्याभाईनं हा व्हिडिओ शूट केला. पाहून घ्या इथं 1-2 मूर्तीचे फोटो आम्ही केल्या. मस्त मस्त सजवलेल्या मूर्त्या होत्या. तर त्या पण तुम्ही पाहू शकता या व्हिडिओमध्ये. आता आता हा आमचा गणपती घरचा सजव सुज झालो. आता निघालो आम्ही शेवटी आमचा गणपती घेऊन. ब्लॉग आहे रे
शिवम भाऊ मोरिया गणपति बाप्पा मंदे गणपति बाप्पा हेलो 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 फायनली गणपती बाप्पा आमच्या गाडीमध्ये बसले. गर्मी भरली होऊन राहिली ऑडियन्स केवढी काय करताय ना हे पुसून टाकू काय गेलं घरी गेलो पुसपास करून साईश बाबा ये साईशला आला गणपतीपाशी उंदीर उंदीर घेतलं का गर्मी भरली होऊन राहिली कारण की काल पाऊस झाला ना आज भरलो वापसू पाहू शकता तुम्ही काय पाहिजे हाता बाय वन गेट वन फ्री के साथ रहते छोटा गणपती भी आ गया है मोटे माले अरे उंदीर मामा आले पायजारे उंदराचं औषध टाकू नका याच्यासाठी साईश दोन दोन उंदर आले अरे बाप बँड वाजू राहिले दोन उंदर हे एक गिटार वाला घे एक गिटार एक गिटार वाला घे एक बँड वाला घे एक गिटार बजा रहा एक बँड बजा रहा नया 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 भावांनो शेवटी पोहोचलो आम्ही आमच्या घरी. आता गणपती बाप्पाले उतरवतो आमच्या गाडी खाली कारण की आवाज मी एक्सटर्नल रेकॉर्ड केला आहे कारण की आवाज आजूबाजूचा नॉईज भल्ला इरिटेट करेन तुम्हाला म्हणून मी माझा नॉईज केला. हा माझा गणपती दिला भावाच्या हातात. हा साईश भाऊ पण पाहून राहिला पण साईश भाऊले उचलाचा हाय म्हणते गणपती पण भाऊचं वजन गणपतीपेक्षा अर्ध्याले अर्ध असून मला वाटते म्हणून त्याने काही आम्ही गणपती काही दिला नाही. आता गणपती आला आमच्या घरी एंट्री चालू सुरू गणपती बाप्पा मोरिया. भाऊ लोक पाहू शकता माझ्याकडचं तुम्ही डेकोरेशन या टाईपचं डेकोरेशन बनवलं रात्री आणि वेस्ट मधून बनवला इको फ्रेंडली खड्डे आणि रद्दी पेपर याच्यापासून बनवलेलं आमचं हे डेकोरेशन. महादेवाची मूर्ती आहे पिंडा आहे अशा प्रकारे आम्ही डेकोरेशन बनवलं आदेवा या नवीन रात्रभर जागून. तर आवडलं असेल तुम्हाला ते व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब कराच आणि पहा गणपतीची मूर्ती या टाईपची थीम आहे गणपती बसवला आमच्या भाऊनं अशा टाईपची थीम गणपती आमच्या घरचे विराजमान झालेले आहे. महाराज झाले विराजमान. आता चालू आमच्या मातोश्रीची पूजा. मातोश्री करताय पूजा त्याच्यानंतर करणार मी पूजा करतो मग आद्या भाई आणि मोठा भाई पूजा करणार. काही जणाच्या पूजा करताना शूटिंग आम्ही घेतली नाही म्हणून त्याची काही मी टाकू शकणार नाही त्याच्यासाठी सारी. पण मित्रांनो देवाले का मागितलं काही विचारू नका मला. व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केला आहे का म्हणून एवढा स्पीड न होऊन राहिला काही एवढी यायला काही नाही पूजा करायची आरामातच करू राहिले होते मीनच व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केला म्हणून हे फटाफटाफटा व घट्ट 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 पूजा करताना तुम्हाला दिसून राहिलं कारण की व्हिडिओ झाला असा लंबा. आता करते आमच्या बाबू साईश पूजा. नंगू पंगू साईशनं केली पूजा. आता भाऊची स्माईल पहा खतरनाक. अबे स्माईल दे ना का स्माईल. साईशनं पहिल्या वर्षीच्या आमच्या गणपतीची पूजा केली. साईशचा गणपती आला म्हणून साईशनं केली पूजा. आता करू आपण आरती. आरतीला झाली आहे सुरुवात.
इथं थोडासा धुवा जास्त आला होता, त्याच्या कारणामुळं रे थोडा क्वालिटी कॉम्प्रोमाइज करा लागेल तुम्हाला, तर त्याच्यामुळं मी काही जास्त आरती दाखवत नाही तुम्हाला, थोडीशी बोर मारन तर घ्या सेल्फी व्ह्यू पण पाहून घ्या मायावाला थोडंसा. झालं इथं करून टाकतो मी आरतीला खतम. आरतीला लंबी होती तशी 10 मिनिटाची, पण तेवढी काही लंबी मी घेतली नाही, काहीतरी बोललो मी पण काढून टाकली. आरती देऊन राहिली आता महाराज, झालं झाली आरती वारती आली, कापूर गरम करणार सारम, आता द्या रे प्रसाद लवकरात लवकर. मोदक बन जाले रे बे, अर्धा दिला का मला, अर्धा दिला का बे, तो फायनली झाली आरती वारती, आता प्रसाद खाणं, आता जेवण करायची आली वेळ. जेवणात आहे वांग्याची भाजी मस्त तर्रीवाली. फायनली गणपती बाप्पा आपल्या जागेवर बसले आहे, दिसत असून तुम्हाला अंदर, तर गणपती बाप्पा बसले. आता झाला ब्लॉग आपला, इथं संपवतो मी. एंडिंगचा काही चुकभूल झाली असन, कुठं काही मिस्टेक, कारण की साऊंड थोडा बाहेरून द्यावा लागला आहे, कारण की फल्ला नॉईस होता, वाले हान वान वाजत होते लोक रस्त्यानं, त्याच्यामुळे मी ना स्वतःच्या तोंडानं नंतर रेकॉर्ड केला आवाज. तर उठतो आता तुम्हाला माझ्या ब्लॉगचं आवडून राहिले एवढं मला माहीत आहे, पण सबस्क्राईब नाही करून राहिले काही लोक, तर सबस्क्राईब नक्की करा, शेअर करा. मेन म्हणजे आज कोणाचंच पेड प्रमोशन होतं नाही, सॉरी पेड नाही, फ्री प्रमोशन होतं नाही, त्याच्या दे असं तुम्हाला तुमचं फ्री प्रमोशन, नो पेड प्रमोशन, तर करू शकतो मी, काय प्रॉब्लेम नाही आहे. ब्लॉग आवडला हा तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणखी 2 ब्लॉग आहे, हे ब्लॉग लवकरच टाकेन. ठीक आहे, बाय बाय.